सुरुवाती तर यादी 26 होती, आता ती वाढती आहे आणि हे इंडिया आयलँडसाठी महत्त्वाचं आहे. आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीचं मेनू आहे झुणका भाकर, वडापाव, ही जी आपली संस्कृती आहे त्या पद्धतीचं आहे. कोणाकडे काय जबाबदारी आहे? तयारी आमच्याकडे सारख्याच आहेत आणि सगळे मिळून आम्ही हे काम करतो आहे. इंडियाची तिसरी बैठक जी आहे ती मुंबईत होती आहे, या बैठकीची तयारी कशी चालली आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडनं. इंडियाची तिसरी बैठक आहे मुंबईमध्ये, काय तयारी या ठिकाणी सुरू आहे, हॉटेलमध्ये काय, मुंबई काँग्रेसमध्ये काय? इंडिया आयलँडची मीटिंग हॉटेल हयातमध्ये होणार आहे, त्याची तयारी आमची पूर्ण झालेली आहे. 1 तारखेला राहुल गांधीजी पक्ष कार्यालयाला भेट देण्यासाठी आणि या ठिकाणी होणाऱ्या सत्काराला स्वीकारण्यासाठी येतात आहेत. ज्याप्रमाणे राहुल गांधीजी नारा दिला होता की डरो मत, स्वतः त्यांनी न घाबरता त्यांच्यावर जे काही अत्याचार झाले, त्यांचे लोकसभा सदस्यत्व खोटा आरोप लावून त्यांचा रद्द करण्यात आला, त्यांना बेघर करण्यात आलं आणि माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांना जेव्हा पुन्हा लोकसभेत जाण्याची संधी मिळाली त्यावेळेस मणिपूर जो आज देशाचा एक हिस्सा तो जळतो आहे, तिथं हजारो महिलांची इज्जत लुटली जात आहे, या सगळ्या परिस्थितीला तशा तसं उत्तर देण्याची भूमिका राहुल गांधीजींनी लोकसभेत केली आणि त्याच्यानंतर हे बहादूर व्यक्तिमत्व महाराष्ट्रात पहिल्यांदा येत आहे आणि म्हणून त्यांचा एक सत्कार महाराष्ट्राच्या प्रदेश काँग्रेसमध्ये व्हावा त्यासाठी ही तयारी सुरू आहे. हॉटेल ग्रँड हयातमध्ये किती एकूण दल जे आहेत ते येणार आहेत आणि जे पूर्वीचे आहेत, संजय राऊतांचं म्हणणं होतं की त्यामध्ये देखील वाढ होऊ शकते, साधारण किती पक्ष जे आहेत ते या ठिकाणी येऊ इच्छितात? सुरुवाती तर यादी 26 होती, आता ती वाढती आहे आणि हे इंडिया आयलँडसाठी महत्त्वाचं आहे. काय मेनू ठेवण्यात आलेलं आहे? तर काही नाही, साधं आहे. आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीचं मेनू आहे झुणका भाकर, वडापाव, ही जी आपली संस्कृती आहे त्या पद्धतीचं आहे. बऱ्याच लोकांनी या ठिकाणी मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणचं दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे, त्यासाठी शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यांनी काय तयारी केली आहे, कुठल्या स्थळं पाहण्याची काही इच्छा व्यक्त केली आहे काही सदस्यांनी? बघा, मुंबई महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं आकर्षण आहे, जागतिक आकर्षण आहे, त्यामुळे आलेल्या पाहुण्यांचं पूर्ण स्वागताची, त्यांच्या सन्मानाची, त्यांच्या सगळी तयारी आम्ही केलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी ते बघायला मागतील त्या त्या ठिकाणी आम्ही त्यांना घेऊन जाऊन व्यवस्था त्यांची करण्याची व्यवस्था केलेली आहे. काँग्रेसमध्ये नाना पटोले असतील, अशोक चव्हाण असतील, शिवसेनेमध्ये अनिल परब वगैरे सगळे ही खूप एकत्रपणे, संजय राऊत असतील, एकत्रपणे ही सगळी तयारी करतायत, कोणाकडे काय जबाबदारी आहे? तयारी आमच्याकडे सारख्याच आहेत आणि सगळे मिळून आम्ही हे काम करतो आहे. जेवणाची व्यवस्था असेल, राहण्याची व्यवस्था असेल, या सगळ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या वाटून येत सगळे मिळून करतो आहे, त्यामुळे वाटून करूनच घेतलं नाही, सगळे मिळून करतो आहे. राष्ट्रवादी दिसत नाही आहे ना, आता उद्या शरद पवार साहेब आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच, काँग्रेसची तयारी या ठिकाणी झालेली आहे, जेवणाचा मेनू ठरलेला आहे, जे सदस्य या सगळ्या बैठकीमध्ये येणार आहेत त्यांनी मुंबई दर्शनाची काही इच्छा व्यक्त केलेली आहे. सिद्धिविनायक असेल, गेटवे ऑफ इंडिया असेल, अशा अनेक ठिकाणी कुटुंबासह जाण्याची देखील मागणी जी आहे ते यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. त्याची व्यवस्था देखील काँग्रेस असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे. एक भारतातले जवळपास सर्वच मोठे नेते जे मुंबईत आलेले आहेत त्यांची राहण्याची आणि खाण्याची, पिण्याची आणि बैठकीची जय्यत तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली आहे आणि 31 तारखेला सर्व नेते जे आहेत ते मुंबईत दाखल होतील. प्रेझेंट कृष्णासह प्रफुल्ल साळुंके, लेट्स अप.